देवीच्या पुल अकादमीत सध्या विविध छटा आकार आणि रंगातील अक्षरांची अक्षरशः उधळण सुरू आहे. निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या स्कूल ऑफ कॅलिग्राफी मधील महिला कलाकारांनी आपली कला या प्रदर्शनात सादर केली. अभिनेत्री वीणा जामकर आणि प्राध्यापिका मिनल जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक स्त्री ज्या ज्या वेदनेमधनं ज्या ज्या संघर्षामधनं जाते, मला असं वाटतं की ती कोणीही असो, कॅलिग्राफी आर्टिस्ट असो, पेंटर असो, मातीकाम करणारी एखादी असो, गायिका असो, नृत्यांगना असो, अभिनेत्री असो, तिच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं. कारण ती जगते खूपच वेगळ्या पद्धतीने जगते आणि त्यांना कॅलिग्राफीसारखा विषय एक माध्यम म्हणून समोर येतो आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोला. बऱ्याचशा माझ्याकडच्या मुली ज्या आहेत त्या सगळ्या नॉन आर्टिस्ट मुली आहेत. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात एक आकार असतो, प्रत्येकाच्या मनात कला असते आणि ही कलेचा वापर कसा करायचा हे जर त्यांना कुठेतरी आत्मविश्वासाने सांगता आलं तर ॲज अ शिक्षक म्हणून मला ते आवडतं आणि मी ते करून घेतलं. आदिशक्ती अक्षरशक्ती असं या प्रदर्शनाचं नाव आहे. प्रदर्शनातील कलाकृती पाहिल्यानंतर हे नाव अत्यंत समर्पक असल्याचं जाणवतं. कॅलिग्राफीच्या प्रात्यक्षिकांचाही रसिक प्रदर्शनात अनुभव घेत आहेत. वेगळे वेगळे फॉर्म्स केलेत की देवनागरी, रोमन वगैरे, याच्यामध्ये मी एक केलंय जे फ्लावर्समध्ये केलं की मी असं दाखवण्यासाठी केलं की आपण कॅलिग्राफीमधून आपण कोणते पण म्हणजे स्टाईल्स वगैरे असतात तर फ्लावर्सच झालं तर ते आपण काढू शकतो स्ट्रोक्सने वगैरे. आणि कॅलिग्राफीमध्ये आपण काही पण काढू शकतो असं मला दाखवायचं होतं. आणि हे जे साकार हे मी वेगळ्या वेगळ्या फॉर्म्समध्ये केले, हे रेक्टँगल, हे सर्कल वगैरे, ते त्याच्यामध्ये फॉर्म्समध्ये केलं आहे. आणि हेच दाखवायचं होतं की आपण वेगळ्या वेगळ्या फॉर्म्समधून कशामधून पण आपण कॅलिग्राफी करू शकतो. कॅलिग्राफी माझी हॉबी आहे आणि त्या तिबेटियन हा जी कॅलिग्राफी आहे माझी विशेष आवडीची आहे. कारण तो जो फॉर्म आहे तो अतिशय ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि हे जे मी केलेलं आहे हा ओम मणी पद्मे हुम हा जो तिबेटियन मंत्र आहे, हा मेडिटेशनचा मंत्र आहे. त्यानुसार ते मनात कसं एकाग्रता होते त्यानुसार मी ते राऊंडमध्ये दाखवलेलं आहे. नेहमीच मी आजपर्यंत बेसिक करत आले आहे, म्हणजे लहान बेसिक कॅलिग्राफी वगैरे. यावेळेस काहीतरी वेगळं करायचं म्हणून असं ठरवलं आणि म्हणून मग मोठे स्ट्रोक्स मोठ्या पेपरवरती काम करण्याचा विचार केला. तर एक महिलांचं फ्रीडम असं एक्सप्रेस करण्यासाठी म्हणून फ्री स्ट्रोक्स मारून, म्हणजे फ्री स्ट्रोक्स ॲज अ फ्री स्ट्रोक्समध्ये अल्फाबेट्स रिप्रेझेंट करून त्याच्यामध्ये एक डॉट ॲज इन वुमेन्सचा एक सिम्बल, लाईक एव्हरी वुमेन लाईक्स टू वेअर अ बिंदी, त्या हिशोबाने एक डॉट आउटस्टँडिंग असा प्लेस करण्याचा प्रयत्न करून थोडंसं असं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली. पण या प्रदर्शनाचा आस्वाद घेताना मुलगी शिकली प्रगती झाली आणि ती कलावंतही झाली याचा प्रत्यय येतो. शनिवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा 8 मार्च पर्यंत आस्वाद घेता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.